आहे अर्थातच अगदी सुप्रीमो चषक या वर्षीचा या हंगामातला आपल्या नव्यावर्ती करण्याकरिता देखील सज्ज झाले आहेत आणि आज ज्या पद्धतीनं बरसलेत ना त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा सुप्रीमो चषकामध्ये त्यांची फलंदाजी बहरलेली साऱ्यांना पाहायला आवडेल. मात्र इथं सरपंच चषक चार षटकांचा सामना, चार फ्रेश गोलंदाज, षटक क्रमांक असेल पहिलं या पूर्वार्धातलं गोलंदाजी माकवरती असतील योगेश शेलार बाहुबली अर्थातच ज्यांच्या समोर असेल एक कडव आव्हान. हे कडव आव्हान या संकटाचा सामना कशा पद्धतीने करणार टीम नडेगाव. इथं तर सामना करावाच लागेल अर्थातच या ठिकाणी योगेश पेनकर यांचा. आणि हा सामना कशा पद्धतीने करतील तर योगेश शेलार आणि योगेश पेनकर नाव दोघांची योगेश योगेश आहेत. हे टक्कर आणि काटेकी लढाई आहे. पहिला चेंडू या फायनल मॅच चा, लेट्स प्ले. ओ या वेळेस मात्र क्या बात आहे, योगेश शेलार यांचा पहिला चेंडू अप्रतिम चांगल्या धाटणीचा. समर्थ क्रीडांगणापर्यंत सरपंच चषकामध्ये देखील योगेश पेनकर सरांचा एक महत्वपूर्ण विकेट्स काढला होता योगेश शेलारनी. अर्थातच इथं तेच चित्र पुन्हा पाहायला मिळणार की योगेश पेनकर सर हेवी होणार या गोलंदाजावरती. काय असेल या पहिल्या पूर्वार्धात पहिल्या षटकामध्ये. इथं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. सरपंच चषक 2023 तुम्ही पाहताय सुनीलजी कोरपे मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं शेवटचा सामना महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू या वेळेस हा हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथ चूक केली आहे. थँक्यू डीजे मास्टर. ही झेल ही कॅच नव्हती तर ही संपूर्ण मॅच होती, कारण हा झेल होता योगेश पेनकर सरांचा. षटकारानं अकाउंट ओपन केलंय, षटकारानं खातं ओपन केलंय, पुन्हा एकदा एक झेल सुटला जातोय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्ही हा झेल सोडलाय निश्चितच. त्या ठिकाणी स्क्रीन जवळ जे प्रेक्षक उभे असतील त्यांना विनंती असेल कृपया आपण नंदू मांडे सर आपण त्या ठिकाणी आणि त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली आणि ते त्या ठिकाणी खाली बसताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅच कडे. योगेश शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. समोर योगेश पेनकर. ओ या वेळेस मात्र वेग होता मात्र दिशा भरकटत आहेत आणि अर्थातच डबॅसिटीच्या बाहेर भरकटल्यानंतर पंच दोन्ही हात समांतर करतायत. एक अभ्यंतर धाव वाईटच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथं मात्र एक चांगलं माइंडसेट बनवावं लागेल. अर्थातच समोर एक मोठं आव्हान जरी उभं असलं, समोर एक मोठी फौज जरी उभी असली ना, तरी ही लढाई तुम्हाला लढावी लागेल आज तुमच्या गावासाठी, तुमच्या गावाच्या अस्मितेसाठी. ओ या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, बॅक टू दी बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. धन्यवाद डीजे मास्टर. आपला कारभारच डेंजर आहे. आज मी सिंगल दुहेरी घेणार नाही, आज मी धावा फक्त षटकार चौकारानं बनवणार आणि पुन्हा एकदा येतोय षटकार. धावफलकाचा विचार करू, 13 धावा धावफलकावरती, 3 चेंडू अजूनही बाकी. सतीजी या षटकातले फायनलचा महामुकाबला, या स्पर्धेचा अंतिम सामना. हो या वेळेस मात्र फायनल एक रिझन मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न. मात्र इथं येस इट इज पंच बोलतायत. पुन्हा एकदा व्यस्टच्या बाहेर भरकटले जात आहेत योगेश शेलार. व्हाईट प्लस एक अशा दोन धावा
ऐड होत आहेत पुन्हा एकदा 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. अर्थातच एक खराब लेंथ होती गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. सामना मोठा आहे, मॅच मोठी आहे, ही स्पर्धा देखील मोठी आहे आणि तिथं माझं एज्युकेशन कसं असलं पाहिजे. खराब लेंथ पुन्हा एकदा डब्बेस्टीच्या बाहेर. फोकस करावं लागेल आता, मात्र पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करावं लागेल योगेश शेलार यांना आपल्या गोलंदाजी माकवीती. आता आतापर्यंत हा तिसरा वाईट चेंडू फेकलाय या पहिल्या षटकातला. 16 धावा या धावफलकावरती येत आहेत, अजूनही विचार केल्यानंतर 3 चेंडू बाकी आहेत. इथं वाईडची हॅट्रिक साकारली आहे, वाईडची हॅट्रिक साकारली आहे योगेश शेलार यांनी. अर्थातच इथं कमबॅक कशा पद्धतीने करणार, कमबॅक तर करावं लागेल. अर्थातच खेळाडू मोठा आहे आणि या मोठ्या खेळाडूनं या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कमबॅक करण्याचं अगदी ठाऊक आहे. जाऊया पुन्हा मॅचकडे. 17 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत दगडूशेठ पार्टे हायस्कूलच्या एंडवरती योगेश शेलार गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र वाईनले एक रिझनला प्रतिम एफर्ट्स दिले डीपच्या प्रोटेक्शन आणि तिथं 3 धावा वाचवलेत. एक धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. पुन्हा 18 धावा योगेश पेनकर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वाची एखादी इनिंग पुन्हा एकदा साकारली जाईल का. 18 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे सर्वच प्रेक्षक या ठिकाणी अजूनही. हो यावेळेस मात्र देखना स्ट्रोक लॉंग लेग मध्ये फटका सजवलाय पंच. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवतील तत्वत. तर हा चौकार येतोय पुन्हा एकदा योगेश पेनकर यांच्या बॅट मधून 22 धावा या धावफलकावरती. 22 धावा 22 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. अर्थातच शेवटचा चेंडू असेल या षटकातला शेष योगेश शेलार यांचा. एक मोठं षटक पुन्हा एकदा बनवलंय, एक एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलंय योगेश शेलार यांनी. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकला होता. अर्थातच लेग बाईटच्या स्वरूपात इशारा येईल आणि ही एक धाव पाहायला मिळेल धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती 23 धावा जमा केल्या जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती. अर्थातच येणाऱ्या अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच योगेश पेनकर सर इथं या येणाऱ्या 18 चेंडूत किती धावांचा डोंगर उभा करताय टीम नडगाव संघासमोर. मात्र इथं काय स्ट्रॅटेजी आखली जाईल, इथं कोणाला प्राचारण केलं जाईल टीम नडगाव संघाच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्याकरता. अर्थातच त्याकरता मात्र पुन्हा एकदा टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असेल आपण कृपया टीम मीटिंग कमी करावी. पंचांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देखील सूचित केलं जातं आणि आयोजकांचीही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता तेजस शिर्के या गोलंदाजाला प्राचारण केलंय. अर्थातच तेजस इथं मात्र आपलं तेज प्रखर तेज दाखवील का, कारण युवा गोलंदाज आहे, समोर अनुभव आहे, म्हणजे कसोटी आहे. इथं अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल या गोलंदाजाला. आज तेजसची अग्निपरीक्षा आहे आणि या परीक्षेत पास होईल का. खऱ्या अर्थानं पास होण्याकरता अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास तेजसचा आहे का. यावेळेस अपील लाउडली मात्र पंच कळवत आहेत टवीएसटी सोडून चेंडू बाहेर निघून जात आहे. तेजस शिर्के यांचा पहिला चेंडू अर्थातच निर्धाव.
हो या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये आलंय. सहा धावपण करीता धन्यवाद डीसी मास्टर. तर हा षटकार ठोकलाय पुन्हा एकदा योगेश पिनकर यांनी. 29 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 29 ऑन अ बोर्ड तेजस शिर्के. जो पहिला चेंडू फेकला होता ना तदनंतर मात्र स्लॉट मध्ये चेंडू दिला गेला आणि त्याच्यावरती मन बनवलं योगेश पिनकर सरांनी आणि सहा धावा पुन्हा अर्जित केल्या आहेत या स्ट्रोक वरती. 29 आकडा आणि 29 या वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये परेश कलंबटकर चेंडू खाली येत असताना एक धाव पूर्ण केली जाते, पुन्हा फंबलिंग पाहायला मिळते आणि दुसरी ही धाव याही चेंडू वरती पाहायला मिळेल. अर्थातच तर या दुहेरी धब्बेनं 31 धावा धाव फलकावरती एक मोठं टार्गेट इथं मात्र बनवणार. फायनलचा सामना आहे परी 11 महाड संघाला. हो यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, इथं चेंडू नोमान्स लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग लेग मधून हा प्रोटेक्शन चेंडू खाली येईपर्यंत एकेरी धब्बेनं 32 धावा या धावफलकावरती आम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत. तर या दरम्यान गणेश गिरी आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक वरती येत असताना. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही या षटकातले दोन चेंडू येणं बाकी आहे. क्या बात आहे, यावेळे चांगला चेंडू फेकलाय. बॉलर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली, उजव्या इष्टीवरती हटकलेला चेंडू होता आणि अर्थातच इथं मात्र गणेश गिरी या चेंडूवरती बीट होत आहेत. एक निर्धाव चेंडू या दरम्यान म्हणावं लागेल टीम नडगाव संघाकरिता. 32 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरवलंय, 32 या आकड्यावरती हे धावफलक स्थिरवलंय. आपण पाहताय सरपंच चषक 2023 फायनल चा महामुकाबला. यावेळेस मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू इथं समजला नाही, बॅक टू बॅक येईल दुसरा निर्धाव. 32 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं आपण जरूर पाहताय. अर्थातच हे धावफलक 32 या आकड्यावरती स्थिर असताना 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूमध्ये अजून किती धब्बा ठोकल्या जातील योगेश पेनकर सरांच्या माध्यमातून. आणि निश्चितच मित्रांनो खऱ्या अर्थानं सन्माननीय सुनीलजी कोरपे साहेबांच्या माध्यमातून हे जे सरपंच चषक साकारलं नाही, जवळपास 7 वर्ष गेली अविरत ही स्पर्धा. तर गेली 7 वर्ष अविरत ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते ना. आज तुम्ही आम्ही सारेजण या स्पर्धेचा आनंद घेतोय ना. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य ज्यांचा आयोजक ज्यांची संकल्पना ते सन्माननीय सुनीलजी कोरपे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते आणि त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या साथीला ज्यांचं योगदान खऱ्या अर्थानं अगदी यावेळेस उसली घेणारा चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं सिंगलला डबल मध्ये केलंय कन्वर्ट. आणि खऱ्या अर्थानं सरपंच साहेबांच्या साथीला ज्यांचं योगदान आहे ना, खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मी गेले 3 दिवस पाहतोय अतिशय कटाक्षपणे प्रत्येक गोष्ट. अगदी ही स्पर्धा माझी आहे असंच समजून अगदी त्या स्पर्धेमध्ये आपलं 100% योगदान देण्याचं काम जे करतायत ना ते सन्माननीय मुन्ना लाले साहेब, त्याचबरोबर ती आमचे गोल्डन मॅन सुभाषजी माणिक साहेब अगदी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. प्रत्येक व्यक्तीला अगदी योग्य तो सन्मान ज्यांच्या माध्यमातून, त्यांची देखरेख अगदी त्यांची हालचाल देखील त्यांच्या माध्यमातून विचारपूस देखील केली जाते. तदनंतर आमचे शेखरजी कोरपे साहेब अगदी स्वतः गुणलेखनाचं काम देखील ज्यानं पाहिलं आहे, अर्थातच सन्माननीय सुनीलजी कोरपे साहेब यांचे ते लहान बंधू आहेत. ओ या वेळेस मात्र मोठा फटका, मन बनवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पर.
धन्यवाद डीसी मास्टर। तर बॉल द्यायचा आणि अर्थातच इथं चेंडू आहे। तर आणखीन या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर आहेत ज्यांचं योगदान। सर माननीय विजयजी पवार साहेब, निंदेवाली समाजाचे अध्यक्ष, महाड तालुका अध्यक्ष आमचे पवारजी साहेब, हे देखील या वेळेस बॅक टू बॅक दुसरा वाईस सफर करतोय चेंडू। थँक्यू डीसी मास्टर। षटकार आणि 46 धावा 46 आणि बोर्ड आपण पाहताय। तदुपत सूरज पवार, अर्थातच या स्पर्धेमध्ये या मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू जे होते ना, आणून देण्याचं काम देखील ज्यांच्या माध्यमातून केलं जात होतं। अर्थातच यानंतर अप्पा धुमाल साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून पंचांचं काम देखील पाहिलं जात होतं। तदनंतर आमचे ऑफिशियल्स बंटी जाधव सर आहेत, गेले 3 दिवस अथक परिश्रम आणि त्यांच्या जोडीला अझर मापकर सर हे देखील आहेत। यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून येते षटकारांची हॅट्रिक। थँक्यू डीसी मास्टर। षटकारानं 52 धावा या धावफलकावरती योगेश पेनकर सरांच्या वैयक्तिक 45 धावा। पुन्हा एकदा क्रमन चढवलंय विजय मांडे यांच्यावरती। तर या स्पर्धेकरिता पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक यावेळेस वायडेश लंगोनच्या डोक्यावरून मस्ती मारे शापार चौकारील। धन्यवाद डीसी मास्टर। 56 धावा धावफलकावरती 49 वैयक्तिक धावांवरती खेळतायत। तर शेवटचा चेंडू या षटकातला शेष असेल आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट गेले 3 दिवस क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं गेलं आणि तदनंतर या मॅच करिता यावेळेस मात्र चांगला फटका सजवलाय। इथं बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय खऱ्या अर्थाने या आणि इथं अर्धशतक येतंय। 50 होते पुन्हा एकदा फायटर जेट योगेश पेनकर सरांची। या स्पर्धेतली ही दुसरी हाफ सेंचुरी आहे। थँक्यू डीसी मास्टर। तर 57 धावा या स्पर्धेकरता गेली 3 दिवस अनेक समालोचक लावले। खऱ्या अर्थानं अनेकांनी आपल्या आवाजाने या स्पर्धेला साज चढवला। सन्माननीय आमचे गुरुवर्य दीपकजी म्हणले सर, ज्यांच्या आवाजानं सारेच नेहमी मंत्रमुग्ध होत असतात, त्यांनी देखील या स्पर्धेला अगदी साज चढवला। तदनंतर आमचे मित्र कपिल ठाकूर जे अलिबाग वरून आले होते, 2 दिवस त्यांनी देखील या स्पर्धेकरता समालोचन केले। तदनंतर स्वतः परेशजी गांधी सर या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील गेली 3 दिवस या ठिकाणी चांगलं कॉन्ट्रीब्युशन अगदी समालोचन आणि गुणलेखकाच्या माध्यमातून देखील योगदान दिले। आणि तदनंतर मी स्वतः मिलिंद शिर्के गेली 3 दिवस या ठिकाणी या स्पर्धेकरता समालोचकाच्या माध्यमातून आपणापर्यंत अगदी माहिती पोहोचवत होतो। खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरता मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुनीलजी कोरपे साहेबांचं आणि मुन्ना लाले सरांचं देखील विशेषतः आभार व्यक्त करतो। यावेळेस सडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, इथं पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातो। अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय समेश मोरे, ज्यानं खऱ्या अर्थानं मागच्या सेमीफायनलमध्ये आपल्या टीमला 1-2 ची मॅच आली होती आणि तिथं मात्र एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र तो वेगानं फेकला होता आणि तिथं अल्तमाश कडुपकरला बाद केला आणि फायनलमध्ये टीम नडगाव। इथं पहिला चेंडू निर्धाव। या वेळेस मात्र योगेश पेनकर सर नो चेंडू येत आहे। धन्यवाद डीसी मास्टर। तर हा चेंडू थ्रो केलाय असं पंचांचं मत आहे आणि इथं दंडित केले स्क्वेअर लेग पंचांनी आपली भूमिका बजावली। 7 धावा धावफलकावर तर 64 धावा, एक मोठं टार्गेट या ठिकाणी बनवलं येणारा चेंडू फ्रीडचा असेल। तुम्ही पाहताय ऐकताय सन्माननीय सुनीलजी कोरपे मित्रमंडळ आयोजित सरपंच चषक 2023 या स्पर्धेचा अंतिम अखेरचा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला अनुभवायला मिळतोय। 64 धावा धावफलकावरती येणारा चेंडू इथं मात्र
फ्री हिट असेल, येणारा चेंडू इथं असेल, फ्रीटचा संधी असेल, गोलंदाजी मागवते परिवर्तन. कल्पेश मांडे उर्फ बंधू, तर बंधू या मॅच मध्ये टीम नडगाव संघाला कमबॅक करून देतील का? ओ यावेळेस मात्र बॅटचा फेस खोललाय, हेड पोझिशन स्ट्रेट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाहुबली योगेश शेलारांना बेट केलंय. सहा धावा येत आहेत. धावा तब्बल या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय धावसंख्येनं. इथं वेगानं चेंडू खाली, समेश येतोय आणि योगेश पेनकर नवाच वादळ मैदानाच्या आतमध्ये रोखलं जात आहे. तर 17 चेंडू मध्ये 63 धावांची